नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज अधिक महिन्यातील कमला एकादशी आहे आणि अधिक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात आणि या दोन्ही एकादशीला कमला एकादशी असेच नाव आहे पहिली एकादशी होऊन गेलेली आहे आणि आज ही दुसरी आणि शेवटची एकादशी आहे आणि लवकरच अधिक महिना देखील संपणार आहे या एकादशीला पद्मिनी एकादशी त्याचबरोबर पुरुषोत्तम एकादशी कमला एकादशी या नावाने देखील ओळखले जाते कधी कधी समजा आपल्या हातून काही कळत नकळत चुका होत असतात पाप होत असते जो व्यक्ती एकादशीचे व्रत करत असतं तर ते सर्व पापे एकादशीचे व्रत केल्यामुळे नष्ट होत असतात आणि आपल्याला मोक्ष मिळत असतो अशी मान्यता आहे तर भगवान श्री जशा प्रकारे अधिक महिना समर्पित आहे तसंच एकादशी व्रत हे देखील भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे आपल्याला आजच्या एकादशी तिथीला असा एक उपाय करायचा आहे आपल्या मुलांवरून आपल्याला एक दिवा उतरून टाकायचा आहे ओवाळून टाकायचा आहे हा उपाय केल्यामुळे जर अब, का तुमची मुले खूप हट्टी असतील चिडचिड करत असतील त्यांचे अभ्या अभ्यासामध्ये अजिबातसुद्धा लक्ष लागत नाही का आणि त्यांना कायम काही ना काही संकटे येतात त्यांना सतत अडचणींचा सामना करावा लागत असेल किंवा त्यांनी कितीही अभ्यास केला तरी परीक्षेमध्ये त्यांना काही आठवत नाही त्यांना यशदेखील येत नाही किंवा जर का करिअरमध्ये देखील त्यांना अडचणी असतील किंवा ते कितीही हुशार असले तरी इंटरव्ह्यूमध्ये फेल होतात त्यांना जॉब देखील भेटत नाही तर प्रत्येक आईने आजच्या एकादशी तिथीला हा जो उपाय आहे हा एक दिवा आपल्या मुलांवरून ओवाळून टाकायचा आहे लहान मुलं असतील किंवा मोठी मुले असतील तरीही हा उपाय करायचा आहे कधीकधी कधी आपल्या मुलांना नजरदोष देखील होत असतो त्यामुळे हा उपाय करायचा आहे माता पद्मिनीने पुत्रप्राप्त होण्यासाठी एकादशीचे व्रत केले होते त्यामुळे या एकादशीला पद्मिनी एकादशी असे म्हणतात त्यामुळे पुत्रप्राप्तीसाठी देखील एकादशीचे व्रत करणे खूप लाभदायक आहे त्यामुळे सर्वांनी एकादशीचे व्रत जरूर करावे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आज दिवसभरामध्ये कधीही करता येणार आहे फक्त संध्याकाळी सहा नंतर आपल्याला हा उपाय करता येणार नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांवर सहाच्या आतमध्ये हा उपाय करायचा आहे तर सर्वात अगोदर आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे भगवान विष्णूंच्या मूर्तीवर आपल्याला पाण्याने गंगाजलाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे तुमच्याकडे जर का भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती तर असतेच आणि प्रत्येकाकडे बाळकृष्ण असायलाच हवा तोही नसेल तर तुमच्याकडे रामाची मूर्ती असेल विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्याची मनोभावी पूजा करायची आहे भगवान श्री हरिविष्णूंना आपण खडी खडीसाखरेचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला तुळशीचं पान अर्पण करायचं आहे तर आज एकादशी आहे आणि तुळशीचं निर्जला व्रत असते तर आपण आज एकादशी दिवशी तुळशीला स्पर्श देखील करत नाही आणि जल देखील अर्पण करत नाही तर तुम्ही आदल्या दिवशीच तुळशीचे पाने तोडून ठेवली असतील तर ते पान घेतलं तरीही चालेल पण आज एकादशीला आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाही त्याचबरोबर आपल्याला आज तुळशीची देखील पूजा करायची आहे पण जल अर्पण करायचं नाही तर हळदी कुंकू वाहताना आपल्याला ते लांबूनच व्हायचं आहे तर अशा प्रकारे सर्वसेवा करून झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तो उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर एक मातीची पंथी घ्यायची आहे आणि या पंथीमध्ये आपल्याला एक वाद घालायचे आहे जोड वाद घालायचे आहे आणि त्यामध्ये शुद्ध गाईचे तूप आपल्याला घालायचे आहे त्यानंतर या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू वाहून दिवा प्रज्वलित करायचा आहे येथे शुद्ध गाईचे तूपच आपल्याला अर्पण करायचे आहे कारण भगवान श्री हरी विष्णूंना पिवळा कलर खूप प्रिय आहे तुपाचा कलर पिवळा असतो त्यामुळे आपण शक्यतो तूपच वापरावे तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही तेल वापरा पण तूप असेल तर तूप वापरा तूप वापरल्यामुळे भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित केल्यानंतर आपल्या मुलांवरून आपल्याला हा ही जी पंथी आहे तर ती अकरा वेळा उतरून टाकायची आहे तर ती कशाप्रकारे उतरवायची आहे तर अँटी क्लॉकवाईज ही आपल्याला उतरवायची आहे आणि त्यानंतर ही जी पंथी आहे तर ती आपल्या घराच्या दक्षिण कोपऱ्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे तुम्हाला जर का घराच्या बाहेर ठेवायला नाही जमली तर तुम्ही घरामध्ये आपला जो मुख्य दरवाजा असतो तर त्याच्या दक्षिण साईडला ठेवू शकता आणि त्यानंतर आपल्याला ही जी पंथी आहे तर ती आज दिवसभर आणि रात्रभर तिथेच दक्षिण कोपऱ्याला ठेवायचे आहे आणि त्यामधील जिवात आहे तर आपल्याला हा दिवा सुद्धा भिजू द्यायचा नाही त्यामुळे तुम्ही त्याच्यावर एखादी काच झाकू शकता किंवा एखादं जे दिव्याचं झाकण असतं ते देखील त्या पंथीवर ठेवू शकता त्यामुळे दिव्यामध्ये आपल्याला जास्त तूप घालायचं जा आहे आणि मोठी पंथी घ्यायची आहे तर अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुम्ही बघा तुम्हाला शंभर टक्के नक्कीच म्हणजे नक्कीच यश मिळेल तुमच्या मुलांच्या ज्या काही अडचणी असतील त्यांच्या करिअर बाबतीत म्हणा किंवा ते हट्टी असतील चिडचिडपणा करत असतील तर त्या नक्की दूर होतील आता काहींना ह्या उपायाचा लवकर फरक पडतो तर काहींना फरक पडायला उशीर लागतो तर ते ज्याच्या त्याच्या ग्रहमानावर अवलंबून असते कुंडलीमधील ग्रहदोष हे प्रत्येकाचे वेगळे असतात त्यामुळे उपाय करताना मनोभावे श्रद्धेने करा त्याचे फळ आपल्याला भेटणारच आहे आणि भेटतेच हा उपाय केल्यामुळे बघा मुलांना नजर वगैरे लागलेली असेल तर ती देखील कमी होते त्याचबरोबर आपल्या घरातील जे काही वास्तुदोष असतात मुलांची प्रगती होत नाही तर ते देखील दूर होतील तर सर्वांनी हा उपाय आज करायचा आहे आणि एकादशी तिथीलाच थी हा करायचा आहे कारण ही अधिक महिन्यातील जी एकादशी आहे तर ती दर दर तीन वर्षांनी येत असते आणि हा योग आपल्याला परत तीन वर्षांनीच भेटणार आहे आपण एकादशी तिथीला थी जे काही उपाय तपाय करत असतो तर मुलांच्या बाबतीत तर त्याचे फळ आपल्याला हे शंभर टक्के भेटत असतात शंभर टक्के ते उपाय आपल्याला रिझल्ट देत असतात त्यामुळे हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलामुलींसाठी करायचा आहे आता समजा जर तुमची मुले तुमच्याजवळ नसतील तर तुम्ही हा उपाय तुम्हाला करता नाही येणार पण जर मुलांचा फोटो असेल तर मुलांच्या फोटोवरून देखील तुम्ही हा उपाय दिवा आहे तर तो अकरा वेळा वळून ठेवू शकता किंवा मुले बाहेरगावी असतील आपल्या आजोळी तर आजी आजोबाला हा उपाय करायला सांगू शकता जर का मुलाच्या आईला काही अडचण असेल तर मुलांच्या वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल तर अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सर्वांनी हा उपाय आज जरूर करावा आणि हा जो दिवा आपण लावलेला आहे तर तो आपल्याला रात्रभर तिथेच ठेवायचा आहे रात्री बारापर्यंत हा दिवा आपल्याला तेवट ठेवायचा आहे चला तर मग भेटूया असाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ